मित्रांनो नमस्कार आजच्या या सत्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आज आपण दिवस दहामध्ये शेतू अभ्यासक्रम पाहणार आहोत येतं दहावीसाठी विषय आहे गणित विषय गणित भाग दोन अंतर्गत आजचा अभ्यासक्रम आपल्याला काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो काही दिवसांपासून आपण हे सेतू अभ्यासक्रम जे आहेत ते आपल्या या यूटूब चॅनलवरती प्रसारित करीत आहोत तुम्ही त्याचा चांगला भरपूर फायदा घ्या व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये जे काही पॉईंट्स असतील किंवा स्वाध्याय असतील ॲक्टिव्हिटीज असतील ते सर्व लिहित चला काही अडचण असतील तर कमेंट्समध्ये लिहित चला आणि तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ बघायला सांगत चला जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल हा जो अभ्यासक्रम आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नववी आणि दहावी या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे आणि दोघांना जोडणारा दुवा या ठिकाणी म्हणजेच सेतूच्या माध्यमातून आपल्याला हा अभ्यासक्रम दिलेला आहे बघा आजचा अभ्यास काय आहे नेमका घटक रेषा तसा आपण रेषा शिकलेलो आहोच नव्या वर्गामध्ये उपघटक आहे समांतर रेषांचे गुणधर्म आणि क्षमता काय आहेत क्षमता विधाने नंबर एक रेषा व त्यांची छेदिका यांच्यामुळे तयार झालेल्या कोनांच्या विविध जोड्या ओळखता येणे दोन कोणाच्या जोड्यांचे गुणधर्म समजणे व त्यांचे उपयोजन करता येणे ह्या क्षमता आहेत विद्यार्थी मित्रांनो क्षमता म्हणजे हे तुम्हाला यायला पाहिजे समजायला पाहिजे कळायला पाहिजे जी, जेणेकरून तुम्हाला दहाव्या वर्गामध्ये असणारं सिलेबस जे आहे अभ्यासक्रम जे आहे ते शिकायला सोपं जाईल हा याचा उद्देश आहे यामागचा या सेतू अभ्यासक्रमाच्या मागचा उद्देश काय आहे नेमका की ज्या क्षमता आहे त्या क्षमता तुमच्यामध्ये विकसित झाल्या किंवा नाही हे तपासण्याचं काम या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून होत आहे तर पहिली क्षम क्षमताची काय आहे तुमची रेषेच्या बाबतीत रेषा आणि त्यांची छेदिका यांच्यामुळे तयार झालेल्या कोणांच्या विविध जोड्या ओळखता येणे आणि नंबर दोनला आहे कोणांच्या जोड्यांचे गुणधर्म समजणे व त्यांचे उपयोजन करता येणे उपयोजन म्हणजे त्याचा उपयोग करता येणे हे आहे तर आठव्या आठव्यामध्ये बघा पहिला आहे समांतर रेषा म्हणजे काय तर या डेफिनेशन ऑफ पॅरल लाईन म्हणजेच समांतर रेषांची व्याख्या हे तुम्हाला यायला पाहिजे जसं की या ठिकाणी मी एक नमूद करतो समांतर रेषा म्हणजे काय एकाच प्रतरात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या दोन रेषांना समांतर रेषा असे म्हणतात ही झाली त्याची व्याख्या समांतर रेषा म्हणजे काय एकाच प्रतलात असलेल्या असलेल्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या दोन रेषांना समांतर रेषा असे म्हणतात एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या कितीही जरी वाढवल्या समोर तरी एकमेकींना कधीच न छेदणाऱ्या कधीच न छेदणाऱ्या दोन रेषांना समांतर रेषा असे म्हणतात या ठिकाणी या आकृतीमध्ये आपल्याला ए बी आणि सी डी ह्या दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत तर हे समांतर रेषा याची व्याख्या समजा समांतर रेषा म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे माहीत असायला पाहिजे पण हे मी जी व्याख्या सांगितली त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल किंवा तुमचं ते रिवाय रिवाईंड झालं दुसरं काय आठवूया मध्ये आकृतीमध्ये बिंदू आर व बिंदू येस जवळ तयार झालेल्या सर्व कोणांची नावे तुम्हाला माहिती आहे की एका छेदिकेने दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता आठ कोण तयार होतात एकूण किती आठ कोण तयार होतात म्हणजेच आर या बिंदूजवळ चार आणि यस या बिंदूजवळ चार असे एकूण आठ कोण तयार होतात तर या प्रत्येक बिंदूजवळ म्हणजे दोन्ही बिंदूजवळ तयार होणाऱ्या कोणांची नावे आपल्याला लिहायची आहेत तुम्हाला लिहिता आली पाहिजे असा याचा अपेक्षित आहे समजा जी क्षमता तुमच्यामध्ये असायला पाहिजे जसं की या ठिकाणी आर या बिंदूजवळ होणारे कोणकोणते कोणते झाले त्यांची नावे काय लिहिता येईल आपल्याला पी आर ए कोण पी आर ए त्याचप्रमाणे कोण पी आर बी त्याचप्रमाणे कोण ए आर एस आणि कोण बी आर एस हे झाले चार बी। चार कोणांची नावे त्याचप्रमाणे दुसरा बिंदू आहे यस या यस या बिंदूपाशी तयार होणारे कोण तेसुद्धा चार असले पाहिजे त्याच्यामधला पहिला आहे कोण सी एस आर कोण डी एस आर कोण क्यू एस सी आणि कोण क्यू एस डी असे एकूण आठ कोण आपल्याला लिहिता आले पाहिजे हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि यानंतर आपण बघूया पुढचा मुद्दा काय आहे समोरचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे मुद्दे कोणते आहेत बघा महत्वाचे मुद्दे काही गुणधर्म आहेत महत्त्वाचे काही गुणधर्म आहेत या समांतर रेषांच्या बाबतीत आपण काय पाहत आहोत नेमकं समांतर रेषा आणि त्यांचे गुणधर्म समांतर रेषा आणि त्यांचे गुणधर्म समांतर रेषेची व्याख्या तुम्हाला सांगितलेली आहे समांतर रेषा कशाला म्हणतो आपण एकाच प्रतरात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या दोन रेषांना समांतर रेषा असे म्हणतात आणि त्यानंतर आपण दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात तयार होणाऱ्या आठ कोणांची नावे हे सुद्धा लिहिलेली आहेत म्हणजे कोणतीही तुम्हाला ओळखता आलेली आहेत किंवा तुम्हाला ओळखता यायला पाहिजे आता आपण पाहणार आहोत त्यांचे गुणधर्म तर पहिला आहे दोन रेषांनी एकमेकींना छेदल्यावर तयार होणारे विरुद्ध कोण एकरूप असतात किंवा समान असतात दोन रेषांनी एकमेकींना छिदल्यामुळे तयार होणारे विरुद्ध कोण समान मापाचे असतात म्हणजेच एक रूप असतात जसं की आपण गुणाकाराचं चिन्ह तयार करताना दोन रेषा एकमेकींना छिदतात तर त्याच्या विरुद्ध कोणांचे जे जोड्या असतात किंवा विरुद्ध कोण असतात ते समान मापाचे असतात हे झाला एक गुणधर्म दुसरा आहे दुसरा काय आहे जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात म्हणजेच त्यांची त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते विद्यार्थी मित्रांनो समजा रेषीय जुडीतील कोणा कोण परस्परांचे पूरक असतात पूरक कोण कशाला म्हणतात जेव्हा दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते तेव्हा त्यांना पूरक असे म्हणतात आणि पूरक कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते जर समजा फॉर एक्झाम्पल एका कोणाचं माप जर वीस असेल तर दुसऱ्या कोणाचं माप एकशे साठ अंश असायला पाहिजे तरच ते एकमेकांचे पूरक कोण असतील नंबर तीन काय आहे दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदून छेदनबिंदूजवळ आठ कोण तयार होतात हे आपण अगोदर पाहिलेलं आहे तुम्हाला माहिती पण आहे दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदन बिंदूजवळ आठ कोण तयार होतात एकूण किती कोण तयार होतात आठ कोण तयार होतात हे लक्षात घ्या तुम्ही फिक्स ठेवाल डोक्यामध्ये दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदन बिंदूजवळ किती छेदन बिंदू असतात त्या ठिकाणी दोन असतात तर या छेदन बिंदूजवळ आठ कोण तयार होतात एका बिंदूजवळ चार आणि दुसऱ्या बिंदूजवळ चार असे एकूण आठ कोण तयार होतात तर हे झाले महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच महत्त्वाचे काही गुणधर्म गुणधर्म परत एकदा आपण वाचूया दोन देशांनी एकमेकींना छिदल्यावर तयार होणारे विरुद्ध कोण समान मापाचे असतात म्हणजेच एकरूप असतात एकरूप कोण कशाला म्हणतो म्हणतो आपण जेव्हा दोन कोणांची मापे सारखी असतात समान असतात तेव्हा त्या कोणांना एकरूप कोण असे म्हणतात नंबर दोन जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात रेषे जोडीमध्ये जे कोण तयार होतात ते परस्परांचे पूरक असतात म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे उदाहरण देऊन सांगितलं तुम्हाला मी परत एका एखादं एक उदाहरण घेऊ आपण कोण ए प्लस कोण बी बरोबर एकशे ऐंशी अंश ए बरोबर तीस अंश तर बी बरोबर एकशे पन्नास अंश अशा प्रकारे तर आणि तिसरं आहे दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदनबिंदू जवळ आठ कोण तयार होतात अशा प्रकारचे हे गुणधर्म आहेत त्यानंतर तिसरं आहे सॉरी तीन झालं चार आहे चौथा गोंधर्म संगत कोणांच्या जोड्या आता बघा या ठिकाणी संगत कोणांच्या जोड्या कोणत्या आहेत कोण ए कोण पी कोण बी कोण क्यू त्याचप्रमाणे कोण सी आणि कोण आर कोण डी आणि कोण यस हे झाल्या संगत कोणांच्या जोड्या संगत कोणांच्या जोड्यासुद्धा एकरूप असतात बरं का कारण ते समान मापाचे असतात म्हणून आपण संगत कोणाच्या जोड्या एकरूप एकरूप दाखवू शकतो किंवा असतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर आंतरकोनांच्या जोड्या आंतर म्हणजे दोन समांतर रेषांच्या मध्ये असणारे कोण जसे की कोण डी आणि कोण पी आहे त्याचप्रमाणे कोण सी आणि कोण क्यू आहे हे आंतरकोनांच्या जोड्या आहेत या आंतरकोनांच्या जोड्या जोड्या ह्यासुद्धा पूरक असतात एकरूप नाही पूरक असतात त्याच्यानंतर आहे बाह्य युत्क्रम कोणांच्या जोड्या बाह्य युत्क्रम कोण कोणते आहेत या ठिकाणी कोण ई आणि कोण आर कोण ए आणि कोण आर हे बाह्य युत्क्रम कोण आहेत त्याचप्रमाणे कोण बी आणि कोण यस हे सुद्धा बाह्य युतक्रम कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आहे आंतरयुतक्रम कोणांच्या जोड्या ह्यासुद्धा एकरूप असतात बरं आंतरयुतक्रम कोणांच्या जोड्या कोणत्या बाह्य असो की आंतर असो युत्क्रम कोणाच्या जोड्या एकरूप असतात संगत कोणांच्या जोड्या एकरूप असतात आणि आंतर कोणांच्या जोड्या ह्या पूरक असतात एकरूप नाही म्हणायचं पूरक असतात तर आंतरयुतक्रम कोण कोणत्या आहे त्या ठिकाणी बघा त्यांच्या जोड्या कोणत्या आहेत कोणाच्या कोण डी आणि कोण क्यू कोण सी आणि कोण पी हे अशा प्रकारच्या कोणांच्या जोड्या हे तुम्हाला सांगता आल्या पाहिजे तुमच्या लक्षात असल्या पाहिजे हे तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे पाच नंबर आहे हे गुणधर्म पाहत आहो आपण बरं का कशाचे गुणधर्म समांतर रेषांचे गुणधर्म नंबर पाचवा आहे जेव्हा संगत कोणांची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोणांच्या सर्व जोड्या एकरूप असतात जेव्हा संगत कोणांची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोणांच्या सर्व जोड्या एकरूप असतात एकरूप असणे म्हणजे समान मापाचे कोण असणे त्या ठिकाणी ते कोण जे असतात ते समान मापाचे असतात सारख्या मापाचे असतात सहावा गुणधर्म काय आहे बघूया जेव्हा युत्क्रम कोणाची एक जोडी एकरूप असते तेव्हा युत्क्रम कोणाच्या सर्व जोड्या एकरूप असतात वरील प्रमाणे हा सुद्धा गुणधर्म आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा युत्क्रम कोणांची एक जोडी एक रूप असते तेव्हा युत्क्रम कोणांच्या सर्व जोड्या एक रूप असतात आणि सातव्या नंबरचं गुणधर्म जेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूच्या अंतर कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते तेव्हा अंतर दुसऱ्या जोडीतील कोणाच्या मापाची बेरीजही एकशे ऐंशी अंशच असते त्याला का लक्षात जेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूच्या अंतरकोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश होते तेव्हा अंतरकोणाच्या दुसऱ्या जोडीतील कोणांची बेरीजही एकशे अंश एकशे ऐंशी अंश होते म्हणजे या ठिकाणी एक नेमकं लक्षात घ्या की संगत कोणाच्या मापांची संगत कोणांच्या जोड्या ह्या एकरूप असतात महत्त्वाचं गुणधर्म संगत कोणांच्या जोड्या एकरूप असतात नंबर दोन जेव्हा युत्क्रम कोणाची एक जोडी एकरूप असते तेव्हा युत्क्रम कोणाच्या सर्व जोड्या एकरूप असतात म्हणजेच काय युत्क्रम कोणांच्या जोड्यासुद्धा एकरूप असतात तिसऱ्या नंबरचं काय आंतर जेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतर बेरीज एकशे ऐंशी अंश होते तेव्हा आंतरकोनांच्या दुसऱ्या जोडीतील कोणाच्या मापांची बेरीजही एकशे ऐंशी अंश होते म्हणजेच आंतरकोण हे परस्परांचे एकरूप असतात आंतरकोण हे परस्परांचे एकरूप असतात म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यानंतर आठवा गुणधर्म आहे विद्यार्थी मित्रांनो गुंधर्माकडे लक्ष द्या व्यवस्थित ऐकून घ्या समजून घ्या आंतर कोणाचे प्रमेय दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतर कोण एकमेकांचे पूरक कोण असतात दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतर कोण एकमेकांचे पूरक कोण असतात हा झाला गुंधर्म आंतर कोणाचा त्यानंतर आहे संगत कोणाचे गुणधर्म म्हणजे संगत कोणाचे प्रमेय या अंतर्गत आपण ते गुणधर्म पाहणार आहोत समोर डिटेलमध्ये आहेच तुम्हाला दाव्या वर्गामध्ये दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात तयार होणाऱ्या संगत कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोणांची मापे समान असतात हे आपण सांगितलं तरी पण एकदा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदले असता तयार होणाऱ्या संगत कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोणांचे माप समान असते म्हणजे संगत कोण समान असतात एक रूप असतात संगत कोणाच्या जोड्या एक रूप असतात असं सरळ सरळ आपल्याला म्हणता येते आंतर कोण परस्परांचे पूरक असतात संगत कोणाच्या जोड्या एकरूप असतात त्याचप्रमाणे युत्क्रम कोणांचे प्रमेय हा दहावा मुद्दा आहे दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या युत्क्रम कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोणांची मापे समान असतात म्हणजेच नेमकं काय की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या युद्धक्रम कोणांच्या जोड्या एक रूप असतात आला लक्षात अशा प्रकारचे हे गुणधर्म आहेत परत आपण याचं रिवाइंड करूया आंतर कोणांचे प्रमेय दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असतात छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणाऱ्या आंतर कोण परस्त एकमेकांचे पूरक कोण असतात किंवा परस्परांचे पूरक कोण असतात म्हणजेच आंतर कोणांचे म्हणजेच आंतर कोणांच्या दोन कोणांची मापे हे एकशे ऐंशी अंश असतात एकशे ऐंशी अंश असणे म्हणजेच ते परस्परांचे पूरक कोण असतात दुसरा गुणधर्म काय आहे म्हणजे आठवा झाला नववा संगत कोणांचे प्रमेय दोन समांतर रेषांना एका छेदले असतात तयार होणाऱ्या संगत कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोनांची कोणांचे मापे समान असतात म्हणजेच संगत कोण हे संगत कोणांच्या जोड्या हे एकरूप असतात दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार झालेल्या संगत कोणाच्या जोड्या एकरूप असतात हा झाला त्याच्यातला मतितार्थ त्याच्यानंतर आहे युत्क्रम कोनांचे प्रमेय हे आपण पाहिलं परत एकदा पाहूया दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या युत्क्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील तीन कोणाचे मापे समान असतात म्हणजेच युत्क्रम कोणाच्या जोड्या एकरूप असतात असं आपल्याला स्पष्ट म्हणता येईल बघूया यानंतर स्वाध्याय काय आहेत आपल्याला आजचा स्वाध्याय आहे प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा अचूक पर्याय म्हणजे पर्याय दिलेले आहेत आपल्याला त्यामधून आपल्याला अचूक पर्याय निवडून त्या ठिकाणी लिहायचा आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात तयार होणाऱ्या अंतर कोणाच्या जोडीतील एका कोणाचे माप जर पंचेचाळीस अंश असेल तर दुसऱ्या कोणाचे माप रिकाम जागा असते पर्याय आहेत ए पस्तीस बी पंचेचाळीस सी एकशे पस्तीस आणि डी एकशे पंचवीस तर तुम्हाला माहीत आहे की आंतर कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते कारण ते परस्परांचे पूरक असतात म्हणजेच एक जर पंचेचाळीस असेल तर दुसरा किती असायला पाहिजे यामधून निवडायचा जेणेकरून त्याची बेरीज एकशे ऐंशी असायला पाहिजे म्हणजेच किती एकशे पस्तीस असायला पाहिजे एकशे पस्तीस अधिक पंचेचाळीस किती व्हायला एकशे ऐंशी म्हणजे सी हे त्याचं ऑप्शन आहे उत्तर आहे करेक्ट आन्सर आहे दुसरं आहे दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असतात संगत कोणाच्या रिकामी जागा जोड्या तयार होतात दोन रेषांना एका दिखेने छेदले असता संगत कोणाच्या फक्त विचारलेल्या आहेत रिकाम्या जागा जोड्या तयार होतात ए ए दोन बी चार सी सहा आणि डी आठ यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे एक सांगितलं बाकीचे तुम्हाला करायचे आहेत त्याच्यानंतर आहे नंबर तीन स्वाध्याय प्रश्न पहिला म्हटलं तिसरं ऑप्शन पाहत आहो आपण दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या युत्क्रम कोनांच्या जोडीतील एका कोणाचे माप पंचेचाळीस अंश असेल तर दुसऱ्या कोणाचे मापसुद्धा रिकामी जागा असते सुद्धा नाही दोघंच म्हटलं सुद्धा म्हटलं म्हणजे तुम्हाला क्ल्यू दिला म्हणजे हिंट दिली असं झालं बरं असू द्या तुम्हाला माहीत आहे की दोन रेषांना एका छेदी छेदले छिदले असतात त्यावर होणाऱ्या युतक्रम कोणाच्या जोड्या ह्या एक रूप असतात म्हणून त्या ठिकाणी एका कोणाचे माप जर पंचे पंच्याऐंशी अंश असेल एटी फायव्ह डिग्री असेल तर दुसऱ्या कोणाचे माप रिकाम्या जागा असते तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे स्वाध्याय घेतलेले आहेत प्रश्न पहिल्यामधले समोर आणखी काही स्वाध्य आहेत ते आपण बघूया तर हे स्वाध्याय जे आहेत ते एका वहीमध्ये लिहून ठेवा जेणेकरून आम्ही जेव्हा तुम्हाला सांगू तेव्हा ते शाळेत घेऊन यायचं आणि तपासून घेऊन जायचे तर विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज हे शेतू अभ्यासक्रमाचं प्रसारण माझ्या या यूट्यूब चॅनलवरती करत आहोत तुम्ही ते अवश्य बघा तुमच्या मित्रांना सांगा आणि माझ्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये लिहित चला आणि हे मराठी माध्यमातूनच आलेलं आहे आपल्याला तिकडून तिकडून म्हणजे शासनाकड शासनाकडून तरी पण आपण याचं रूपांतर इंग्रजीमध्ये तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न करत आहोत आजसुद्धा मी तसाच प्रयत्न करीन आणि दुसरा जो व्हिडिओ असेल तो इंग्रजी माध्यमातून म्हणजे सेमी वर्गाच्या विद्यार्थ्यांना कामी येईल अशा पद्धतीचा असेल उपयुक्त असेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे स्वाध्याय आपण कम्प्लीट केलेलं आहे प्रश्न पहिला यामधला आणि तो होता दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडायचा मी तुम्हाला पहिला प्रश्न दिला तिसऱ्याचा क्ल्यू दिला त्यावरून तुम्हाला लिहिता येईल ते बघा दुसरा प्रश्न दुसरा आहे पुढील कृती करा म्हणजे ॲक्टिव्हिटीचा प्रश्न आहे हा आकृतीमध्ये बघा दोन समांतर रेषा आहेत ए बी आणि सी डी आणि पी क्यू ही छेदिका आहे अनुक्रमे बिंदू आर आणि एसमध्ये एकमेकांना या दोन समांतर रेषांना छेदली आहे बघा या ठिकाणी वाचू आपण आकृतीमध्ये रेषा ए बी समांतर रेषा सी डी व रेषा पी क्यू ही त्यांची छेदी का त्यांना अनुक्रमे बिंदू आर व एस मध्ये छेदते तर पुढील कृती पूर्ण करा पहिलं आहे कृती फर्स्ट पहिलं मेजर अँगल ए आर एस मेजर अँगल माप कोण एस ए आर एस एकरूप ए आर चा संगत कोण सांगायचा तुम्हाला ए आर एसचा संगत कोण सी एस क्यू होईल एकदाच सांगतो हा परत नाही सांगणार दुसरी कृती बघा माप कोण पी आर बी हा युत्क्रम कोणाची जोडी आहे ते तुम्हाला लिहायचे आहे बॉक्समध्ये पहिली जोडी कोणती दिली आहे पी आर बी माप कोण पी आर बी बघा पी आर बी पी आर बीचा संगत कोण लिहायचा आहे युत्क्रम कोण सॉरी बाह्य युत्क्रम कोण होईल ते पी आर बी बघा तुम्ही आहे हे नाही सांगणार तिसरं आहे जर मापकोन बी आर एस बरोबर साठ अंश तर मापकोन आर एस डी बरोबर किती आंतर कोणाचा गुणधर्म वापरायचा आणि चौथा आहे मापकोण एस सी आर अधिक मापकोण एस सी आर अधिक मापकोण आर एस डी बरोबर काय येईल वन एटी डिग्री येईल कारण कोनांची रेषी जोडी आहे ती तर अशा प्रकारचा हा प्रश्न दुसरा आपण ॲक्टिव्हिटीचा पूर्ण केलेला आहे पुढील कृती पूर्ण कर करा या माध्यमातून जे काय राहिले आहे ते तुम्हाला करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो एक आणि एका वहीमध्ये लिहून ठेवायचं बरं का हे सर्व प्रश्न दुसरा बघा आकृतीमध्ये रेषा यल समांतर रेषा यम असून रेषा यन ही त्याची छेदिका आहे जर कोण डी बरोबर सत्तर अंश तर कोण जीचे माप शोधा डी बरोबर सत्तर आहे तर जीचं माप शोधायचं आपल्याला कृती रेषा एल रेषा यम दिलेलं आहे कोण डी एकरूप कोण टी आहे कोण डी एकरूप कोण टी टी नाही एफ आहे ते कोण डी एकरूप कोण एफ हे कोणते कोण आहेत झेड अक्षरामध्ये येणारे सर्व कोण हे युद्धक्रम कोण असतात ते आता त्या ठिकाणी परंतु कोण डी बरोबर सत्तर अंश आहे म्हणून कोन यफ बरोबर सुद्धा सत्तर अंशच असेल कारण काय कारण ते युतक्रम कोण आहेत आणि युथक्रम कोण हे एक रूप असतात कोण यफ अधिक कोण जी कोण यफ अधिक कोण जी हे कोणांची रेशी जोडी आहे त्यांच्या दोन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असायला पाहिजे एकशे असायला पाहिजे आणि एफ सत्तर आहे तर जी किती असेल मग ती लिहायचं आणि जीची किंमत काढायची अशा प्रकारचा हा ही दुसरी कृती झाली विद्यार्थी मित्रांनो तर हे वयच लिहून ठेवायचे सर्व त्याच्यानंतर आहे तिसरी कृती दोन समांतर रेषांना एका छेदी केने छेदले असतात तयार ता होणाऱ्या संगत कोणाच्या जोडीतील कोणाच्या कोणाची मापे समान असतात हे सिद्ध करण्यासाठी पुढील कृती करा कृती कोणती आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या संगत कोणांच्या जोडीतील कोणांची मापे समान असतात समान असतात म्हणजेच एकरूप असतात समान मापाचे असतात माप समान असतात सारखी असतात हे सिद्ध करण्यासाठी पुढील कृती करा रेषा यल रेषा यम साध्य आहे कोण ए कोण ए एकरूप कोण काय येईल ते तुम्हाला लिहायचं आहे कोण एचा एकरूप कोण आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक, एक सांगून टाकतो बी येते त्या ठिकाणी कोण बी कोण ए अधिक कोण बरोबर एकशे ऐंशी कोणाची रेषेजोडी रेषेजोडी कशाला म्हणतात रेषेजोडीतील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असते रेशी जोडी कशाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो जेव्हा दोन कोणामध्ये एक बाजू ही सामायिक असते जेव्हा दोन कोणांमधला एक बाजू किंवा एक भुज्या जी असते दोन कोणाची एक भुजा जर सामायिक असेल सारखी असेल एकच असेल तर त्याला रेषे जोडीतील कोणाशी म्हणतात तर आणि रेषे जोडीतील कोणाच्या मापांची बिरेज एकशे ऐंशी अंश असते म्हणून दुसऱ्या चौकटीमध्ये काय येईल बघा कोण ए आधी कोण सी बरोबर कोण बी आधी कोण सी म्हणून कोण ए बरोबर रिकामेंड जागा किंवा एम टी बॉक्स हे तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर चौथी आहे ॲक्टिव्हिटी आहे आकृतीमध्ये चौकोन क्यू आर एस हा समलंब चौकोन आहे बाजू क्यू समांतर बाजू एस आर असून कोण एस बरोबर पासष्ट अंश आहे तर कोण पी चे माप शोधा एस किती आहे पासष्ट आहे तर पीच माप काढायचं आहे आता या ठिकाणी आपण असं कन्सिडर करू शकतो की पी क्यू समांतर एस आर आहे आणि पी एस ही त्याची छेदी काय चौकोन क्यू आर एसमध्ये मध्ये क्यू आर एस हा समलंब चौकोन आहे आणि बाजू पी क्यू समांतर बाजू कोणती होईल मग बाजू पी क्यू समांतर बाजू एस, एस आर एस आर आणि बाजू पी एस ही छेदी आहे त्यांची कोण पी अधिक कोण समांतर रेषेच्या अंतर कोण कोण पी अधिक कोण एस बरोबर एकशे ऐंशी म्हणून कोण पी अधिक एम टी बॉक्स बरोबर एकशे ऐंशी म्हणून कोण पी अधिक एकशे ऐंशी वजा पासष्ट अंश म्हणून कोण पी बरोबर किती ते काढायचे लिहिस त्या ठिकाणी अशा प्रकारचे हे प्रश्न झाले ॲक्टिव्हिटीचे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे पुढील उपप्रश्न सोडवा आकृती दिलेली आहे आकृतीमध्ये रेषा यल समांतर रेषा यम आहे आणि यन ही छेदिका आहे जर कोण ए सॉरी कोण एस सी आहे कोण सी बरोबर पन्नास अंश असेल सी बरोबर पन्नास तर ए बरोबर किती क्यू बरोबर किती आणि आर एस बरोबर किती आर आणि एस बरोबर किती एक हिंट देतो तुम्हाला कोण सी बरोबर पन्नास अंश आहे आणि कोण सीचा ए हा विरुद्ध कोण आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोण ए आणि सी हे विरुद्ध कोण असतात आहेत आणि विरुद्ध कोण हे एकरूप असतात समान मापाचे असतात म्हणून सी बरोबर पन्नास असेल तर ए बरोबर सुद्धा पन्नास असेल यावरून बाकीचे काढा त्यानंतर नंबर दोन रेषा पी रेषा क्यू असून रेषा आर ही त्यांची छेदिका असल्यास आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून दिले दिले एक्स ची किंमत शोधा आता या ठिकाणी जे दोन कोणांची माफी दिलेली आहे ते आहेत युत्क्रम कोण विद्यार्थी मित्रांनो ते कोणते कौन कोण आहेत युत्क्रम कोण पीच्या ठिकाणी आणि एक क्यू या रेषेवरती झालेला आहे आणि एक पी या रेषेवरती झालेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की युत्क्रम कोण युत्क्रम कोण हे समान मापाचे असतात सारख्या मापाचे असतात युत्क्रम कोणाच्या मापांची जोडी ही एकरूप असते आणि त्या अनुषंगाने ही दोन्ही कोण एकरूप दाखवू शकतो आपण म्हणजेच काय मग तीन एक्स अधिक बारा बरोबर एकशे वीस असं समीकरण तुम्हाला मिळेल तीन एक्स अधिक एक बारा बरोबर एकशे वीस अंश म्हणजेच तीन एक्स बरोबर एकशे वीस बाराला पलीकडल्या दुसऱ्या बाजूला न्यायचं आणि याच्यावरून एक्सची किंमत काढायची अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला धन्यवाद अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा हा दहावा दिवस घेतलेला आहे अभ्यासक्रमाचा शेतू अभ्यासक्रमाचा तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल तुमच्या मित्रांना सांगा सबस्क्राईब करा चॅनेलला आणि कमेंटमध्ये लिहित चला आणि उत्तरं जर तुम्हाला येत नसतील काही तर मला विचारा फोन करून वैयक्तिक